श्री कृष्ण म्हणतात, हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान अहवण क्षयाला जात नाही, म्हणून याला मुनीने अक्षतृतीया असं म्हटलेलं आहे। देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते त्या सर्व। नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। या व्हिडिओमध्ये अक्षतृतीया म्हणजे काय, ते का साजरी करावी, आपण कोणत्या वस्तूची आज खरेदी केलेली आहे, पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक आणि देवपूजा तुम्हाला पाहायला भेटेल। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। इथे मी हळदी कुंकवाचे लेपन करून घेतलेले आहे। त्यानंतर साच्याचा वापर करून मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे। दारामध्ये मंदिरासमोर अक्षतृतीया का साजरी करतात ते पाहूया। आजच्याच दिवशी गंगा धरतीवर अवतरली होती। आजचा दिवस म्हणजे महर्षी परशुराम यांचा जन्मदिवस आहे। अन्नपूर्णा देवीचा जन्म आजच झाला होता। श्रीकृष्णाच्या आजच्याच दिवशी द्रुपदीला वस्त्रहरण होण्यापासून वाचवले होते। आजचा दिवस म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट झाली होती। कुबेराला आजच्याच दिवशी धन सापडले होते। सतयुग आणि त्रियुगाची सुरुवात याच दिवसापासून झाली होती। प्रसिद्ध तीर्थस्थळ भद्री नारायणाचे कपाट आजच्याच दिवशी उघडले होते। वृंदावनाचे बाके बाहेर लालच्या चरण दर्शन फक्त आजच्याच दिवशी होते। आजच्या दिवशी महाभारताचे युद्ध समाप्त झाले होते। या दिवशी भारताचा उत्तराखंड राज्यातील भद्रीनारायणाचे बंद देऊळचे दार उघडले होते। हे मंदिर अक्षतृतीयेला उघडल्यावर दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी बंद होते। नरनारायण या जोडगोळेनी याच दिवशी अवतार घेतला होता। परशुरामाचे अवतारणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते। या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते। जो मनुष्य या दिवशी गंगास्नान करेल तो पापातून मुक्त होतो। श्रीकृष्ण युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व अवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षतृतीया असं म्हटलेलं आहे। देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षयास अविनाशी होते। या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशीही आख्यायिका प्रचलित आहे। या दिवशी सुरू केलेले कोणतेही काम शुभ कार्याचे अक्षय न संपणारे असे मिळते, फळ मिळते असा समज आहे। अक्षतृतीयेच्या दिवशी सुख समृद्धी प्राप्त करणारे देणारे देवदेवतांची कृतज्ञता भाव ठेवून उपासना केल्यामुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतांची कृपा दृष्टीचा कधीही क्षय होत नाही। त्यामुळे आपण प्रत्येकांच्या घरी परंपरेनुसार ही पूजाविधी केली जाते। माझ्या घरी सासू सासरे हे पितरांचे जेवण तिकडे गावी करतात। मी इथे देवदेवतांची पूजा आपले पारंपरिक पद्धती वापरून करते। तर इथे आपण ही पुरणपोळीसाठी लागणारी डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। आपल्या चॅनलवरती पुरणपोळीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की पहा। या पद्धतीने आज आपण हे पुरण वाटून याच्या छान पोळ्या बनवणार आहोत। तर इथे मी ही डाळ शिजवून घेतलेली आहे। 1/4 ग्लास मी डाळ घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण गूळ, वेलची पावडर आणि थोडेसे जायफळ आणि सुंठ पावडर टाकायचे आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण आपले पटकन बनते, जास्त वेळ लागत नाही। इथे आपण तूप वापरायचं आहे, त्यामुळे पुरणपोळीला स्वाद छान येतो। हे थंड झाल्यानंतर कोमट असतानाच आपल्याला या पद्धतीने जे पुरण बनवून घ्यायचे आहे, तुम्ही मिक्सरवरती सुद्धा या पद्धतीने करून घेऊ शकता। आता आपल्याला इथे आपण कणी मळून ठेवलेली होती त्याची अशा पद्धतीने वाटी करून घ्यायची आहे। मी थोडा व्हिडिओ हा शॉर्टमध्ये दाखवत आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, म्हणून या पद्धतीने आपण पुरणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत।
आणि पूर्ण तोंड पॅक करायचं आहे आणि आता आपण या पुरणपोळ्या लाटून घेणार आहोत. याच पद्धतीने आपण सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे पुरणपोळ्या लाटण्यासाठी जास्त वेळ जात नाही, पटकन पुरणपोळ्या होतात. अशा पद्धतीने आपण काटातून बारीक आणि पसरट, जोपर्यंत एकदम पुरणपोळी पातळ बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान लाटून घ्यायचे आहे. हे पहा, पूर्ण पुरण पसरलेले आहे, तुम्ही पाहू शकता. इथे आपला गॅसवरती तवाही छान गरम झालेला आहे आणि या पद्धतीने आता आपल्याला ही पोळी दोन्ही साईडून तेल किंवा तूप लावून छान अशी ही भाजून घ्यायची आहे. आता आपण सर्व पोळ्या या पद्धतीने करून घेऊया. अक्षतृतीय दिवशी आमच्याकडे आमरस बनवला जातो आणि इथूनच पुढे आंबे खाण्यास सुरुवात केली जाते. हे मी आंबे घेतलेले आहेत, आंबे या पद्धतीने घ्यायचे आहेत आणि त्याची साल काढून आपल्याला या पद्धतीने रस काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे हे मिक्सरला लावू शकता किंवा रवीने गोठूनसुद्धा याचा तुम्ही रस बनवू शकता. इथे साखर वापरलेली आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गुळसुद्धा वापरू शकता. इथे मी एक ग्लास दूध वापरलेले आहे. आता मी छान हे मिक्स करून घेणार आहे जेणेकरून ह्यामधल्या सर्व गुठळ्या मोडल्या जातील आणि आपले आमरस छान बनेल. दुधाचा वापर केल्यामुळे याची पौष्टिकता आणखीन वाढते. इथे मी आता कटाची आमटी करणार आहे. पुरणपोळीमधून शिजून जे पाणी निघते त्याची आपण ही कटाची आमटी बनवायची आहे. खोबरे, लसूण, कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे. पात्याला तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, खोबरे, लसूण, अद्रक याचे हे मिश्रण यामध्ये टाकायचे आहे. कांदा लसूण मसाला इथे मी वापरलेला आहे. तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसाला तुमच्याकडे जो असेल तो वापरला तरीही चालेल. हे येळुणीचं पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण अर्ध पातेल यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. ही आमटी बनवताना यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही. ही अशी साधी कटाची आमटी खाण्यास एकदम टेस्टी लागते. आता आपण ही छान उकळून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बटाट्याची भाजी, भजी तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. मी इथे भजी बनवलेली आहे. वरतून छान अशी कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे. ही आपली खाण्यासाठी तयार आहे झणझणीत कटाची आमटी, आमरस, पापड, थोडासा भात, लिंबू, भजी. आपण देवासाठी नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने ताट बनवून खाण्यासाठी घ्यायचे आहे. वरतून थोडे तूप वाढायचे आहे. तर आता आपण इथे देवपूजा पाहूया. इथे मी केळी, पुरणपोळी ही देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे. सकाळी सर्व हार बनवलेले या पद्धतीने देवाला घातलेले आहेत. तुळशीचं पान वाहायचं आहे तेव्हाच तो प्रसाद देवापर्यंत पोहोचतो. तर ही मी काय काय खरेदी केली ते आता आपण पाहूया. इथे मी पूजेसाठी त्या वस्तू मांडलेल्या आहेत, इथे तुम्ही पाहू शकता. तर अक्षतृतीय दिवशी मी इथे आज पितळची खरेदी केलेली आहे देवासाठी लागणाऱ्या वस्तू. तर चला पुढे आपण मार्केटमधून काय काय खरेदी केली ते पाहूया. मी आज श्रीयंत्रावर कुंकुमार्जनही केलेले आहे पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर आता आपण पुढे खरेदी पाहूया. तर इथे मी ही खरेदी केलेली आहे. देवाला
प्रसाद ठेवण्यासाठी मी इथे एक पितळचे ताट घेतलेले आहे. बाळूमामाचे ताट असते त्या पद्धतीचे छान ताट आहे, हेवी आहे. हे मला 225 रुपयाला भेटलेले आहे. त्यानंतर मी खूप छान, मला आज हा दिवा भेटलेला आहे कारण मी इलेक्ट्रिक धूप किती वेळा घेतली होती ती माझी खराब झाली, पण ही खूप छान धूप आहे. दिवा आणि धूप हे दोन्ही काम करते. तर हे ह्यामध्येच पॅकिंग आहे, पितळ आणि तांब्याची भांडी साफ करण्याची. हे पितांबरीसारखी पावडर आहे. आता आपण ह्या बॉक्समध्ये, यामधून तुम्ही येणी चांदीसुद्धा साफ करू शकता. नंतर आपल्याला हा दिवा आहे, इथे तुम्ही याची उंची कमी जास्त करू शकता. तुमची दिव्याची हाईट किती आहे त्यानुसार याला तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे. तर इथे ह्या पद्धतीने यामध्ये दिवा ठेवल्यामुळे मग देवाऱ्यावरती तेलकट वगैरे बिलकुल होत नाही, अशा पद्धतीचा हा दिवा आहे. हे बघा इथे स्क्रू दिलेले आहे, याची हाईट तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आणि धूप ठेवण्यासाठी त्यांनी तिथे वाटी ठेवलेली आहे. तर हा मी देवासमोर फुले वगैरे ठेवण्यासाठी हे भांडे घेतलेले आहे. तर हे एवढे जाड नाही पण ठीक आहे. हे मला 1500 रुपयाला भेटले. त्यानंतर देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी 2 वाट्या घेतलेल्या आहेत पितळेच्या. एक काशाची वाटी आहे ही, या पद्धतीने पितळ आणि काशी इथे सारखंच दिसते. तर तुम्ही त्या भांडी दुकानवाल्याला विचारायचं हे कशासाठी यूज करतो आणि यामध्ये काय मिक्स आहे. त्यानंतर या पद्धतीने ही माझी आजची खरेदी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. दुकानामध्ये गेल्यानंतर रेट कमी जास्त होऊ शकतात. तर मी ही भांडी वापरून देवपूजा कशी केलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता. हे पहा, अगदी खूप मंद आणि छान असा सुवासिक वास घरामध्ये येतो ह्या धूपमुळे. तर अशा पद्धतीने माझी ही देवपूजा मांडलेली आहे. यामध्ये मी फुले असे सजवून ठेवलेले आहेत, खूप प्रसन्न आणि छान वाटते. देवाला मी आंब्याचा नैवेद्य दाखवला होता सकाळी, आणि त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे. तर असे तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभारी आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया आता. बाय बाय.